वा, थोडक्यात आणि छान झालं सगळं. हा पण तरी अंकल ते टेबलावरचं स्टूल जरा वॉबल करत आहे. चौरंग चौरंग. ते मी कागद लावतो त्याला, होईल नीट ते. अच्छा ओके. समीर, अमित, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आलात, खूप मदत झाली मला. अंकल आम्ही घरचेच आहोत नाही का? हो पण मग तुम्ही प्लीज थँक्यू नका म्हणू. बरं, नाही मग, नाही मग. बरं, आम्ही निघतो, संध्याकाळी येऊ सगळे. हो चालेल. काही लागणार असेल तर सांगा, मी फोन करतो लगेच. येस, चला सावकाश जा. वैदेही, तू अरे काय यार, कुठे होतीस तू? आम्ही किती वेळ गप्पा मारल्या आता मानशी. काय गे, काय झालं? ऑल ओके ना? आम्ही निघतो मग, संध्याकाळी. येतो बघ. वा, नवरा घरात झोपू नये आणि मॅडम भटकतायत बाहेर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जो दुसऱ्याला दुःख देतो ना, तो स्वतः कधीही आनंदात राहू शकत. देव बघतोय ना वरण, आणि देवावर ज्याचा विश्वास नाहीये ना, त्याला तर देव चांगलाच धडा शिकवतो.